नमस्कार। समाजामध्ये नालायक लोक असतात आपल्याला माहिती आहे, समाजामध्ये निर्लज्ज लोक असतात, उलट महानिर्लज्ज असतात हे सुद्धा आपल्याला माहिती आहे, विचित्र लोक असतात हे सुद्धा माहिती आहे, पण हे सगळे जे गुण आहेत ते गुण जर एकाच कुटुंबामध्ये आले तर किती विचित्र पद्धतीनं घटना घडू शकते ते आज आपल्याला पाहायचं आहे। आता याच्यामध्ये एक पीडित आहे आणि एक आरोपी आहे आणि कोणाचं बरोबर आहे कोणाचं चूक आहे काहीच कळत नाही, आणि दुसरी गोष्ट याच्यावरती हसावं की रडावं अशा पद्धतीची स्थिती होते। आणि ही सगळी जी घटना घडलेली आहे ती मध्य प्रदेशमधल्या सतना नावाच्या ठिकाणी घडलेली आहे आणि त्यासाठी आत्ता आपल्याला जायचं आहे सतनाला। तर त्या ठिकाणचं एक पोलीस स्टेशन आहे, त्याचं नाव आहे कोलगवा। तर त्या पोलीस स्टेशनमध्ये 1 जून 2020 साधारणपणे रात्रीच्या 1-3 दरम्यान एक फोन येतो आणि त्या फोनवरती सांगण्यात येतं की बिहार कॉलनीमध्ये एक तलाठी होता, म्हणजे आपल्याकडे तलाठी म्हणतात बरं का, पण तिकडल्या बाजूला ते पटवारी म्हणतात। तर अशा पद्धतीचा एक पटवारी ज्याचं तो गावामध्ये ते जमिनी मापणं वगैरे, म्हणजे आपल्याकडे तलाठी जे काम करतात ते तिकडं पटवारी काम करतात। तर त्या पटवारीचं म्हणजे त्या तलाठ्याचं नाव होतं संदीप सिंह। तर हा संदीप सिंह हा टेरेसवरून पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे अशी माहिती पोलिसांना पोहोचली आणि त्यानंतर पोलीस त्या घटनास्थळी पोहोचले। आता पोलिसांनी बघितलं की एक दुमजली इमारत आहे आणि त्या दुमजली इमारतीच्या एका बाजूला अशी एक निर्जन प्लॉट आहे असा मोकळा, आणि त्या प्लॉटवरती याचा मृतदेह पडलेला आहे आणि या मृतदेहाच्या डोक्याला जखम झालेली आहे, त्याचा पाय तुटलेला आहे। त्यानंतर पोलिसांनी त्याचं ते बघितलं बाबा आजूबाजूला काही सापडतंय का, आणि तो जो मृतदेह आहे तो पोस्टमॉर्टमला पाठवला। पण पोस्टमॉर्टमला पाठवत असतानाही आता टेरेसवरून यानं उडी मारली आणि त्यानं आत्महत्या केली असं जरी प्रथमदर्शनी वाटत असलं तरी पोलिसांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकत होती, कारण ही जी उंची आहे ती उंची आहे साधारणपणे 1-30 आसपास, म्हणजे दुसऱ्या मजल्यावरून जरी त्या बिचाऱ्याने उडी मारलेली असली तरी पण तो 30 जर पडला तर आता त्याचं वय साधारण काही 30-32-35 असेल, तर मग असा तरुण मुलगा पडला तर काय त्याचं तंगडं बिंगडं मोडायला पाहिजे होतं, पण त्याचं सगळंच मोडलं होतं, म्हणजे त्याचं पर डोकं फुटलं होतं, ते पर अगदी रक्ताळलेल्या अवस्थेत पडला होता। तर हे पाहिल्यानंतर पोलिसांच्या मनामध्ये शंका आली की याच्यामध्ये नक्कीच घातपाताची शक्यता असणार आहे। त्यानंतर पोलिसांनी मग डॉग स्क्वॉड बोलवलेलं आहे, त्यानंतर त्या ठिकाणी फॉरेन्सिकची टीम आलेली आहे, त्यांनी पण त्या ठिकाणी तपास करायला सुरुवात केली। पोलिसांनाही अजून अधिक काही तपास मिळतोय ते सगळं पोलीस पाहत आहेत। आता या सगळ्यामध्ये त्या ठिकाणी होती त्याची पत्नी, म्हणजे कुणाची, त्या संदीप सिंहची। तर त्या संदीप सिंहाची पत्नी, तिचं नाव आहे प्रियंका। तर त्या प्रियंकाला मग यांनी विचारलं की बाबा हे नक्की प्रकरण काय घडलं, त्यावेळेस आता ती तिचा पती असा मरून पडलेला आहे ते पाहिल्यानंतर ती एक तर बोलण्याच्या अवस्थेमध्ये नव्हती, पण रडता रडता ती सांगत होती, म्हटली आमच्या घरावरती संकट आलेलं आहे, आमच्या घरावरती काय कोणाची वक्रदृष्टी पडलेली आहे, कारण 8 दिवसापूर्वी, म्हणजे साधारण 8-10 दिवसापूर्वी तो तिचा पती आणि तिच्या 2 ह्या गाडीवरून चाललेल्या असताना त्यांना कुणीतरी धडक दिली होती आणि त्याच्यामध्ये सुद्धा ही मंडळी जखमी झालेली होती, आणि ही बायको ते रडत रडत सांगत होती की आम्हाला कुणीतरी मारण्याचा प्रयत्न करतोय, आणि हे पोलिसांनी ते सगळं तिच्याकडून माहिती काढतायत। आता मग त्या पोलिसांनी तिला विचारलं की बाबा कालच्या रात्री, म्हणजे आत्ता मगाशी काय घडलं होतं, कारण दुसरा दिवस उजाडला ना, तर काय घडलं होतं नक्की रात्रीचा प्रकार काय घडला होता। त्यावेळेस तिनं सांगितलं 31 मेच्या रात्री, म्हणजे कालच्या रात्री, रात्रीच्या साधारणपणे 11 आमचे हे म्हणजे तिचा पती संदीप सिंह, तर तो टेरेसवरती गेला। आता त्याला सवय होती की बाबा रात्रीचं फोनवरती बोलायचं, आता काय बोलत असतात फोनवरती माहीत नाही, पण ते रात्रीचं 10-11 वाजले की ह्यांचं फोनवरती ते काहीतरी गुलुगुलू चालू होतं। तर अशा पद्धतीने तिनं सांगितलं की माझा पती रात्रीचा बराच वेळ त्या फोनला चिकटलेला असायचा आणि त्याच्यामुळं तो रात्रीच्या 11 त्याने आपलं जेवण बिवण केलं आणि तो वरती टेरेसवरती गेला फोनवरती बोलायला, आणि मग आता मी, मला माहीत होतं हे कवरही बोलत बसतं, त्याच्यामुळं मी इथं झोपले। आता झोपल्यानंतर साधारणपणे 1-2 मला माझा डोळा उघडला की बाबा बघितलं तर नवरा जागेवरती नाही, आता नवरा जागेवर नाही म्हटल्यानंतर तिनं इकडे तिकडे बघितलं, तिथं काही तो सापडला नाही। त्यानंतर मग ती टेरेसवरती गेली,
तर टेरेसवरती पण तो दिसला नाही. आता हे बघितल्यानंतर ती घाबरली, घाबरल्यानंतर मग तिनं त्याला फोन लावला. त्या फोनची रिंग वाजत होती पण तो कुठं आहे ते कळत नव्हतं. आता काय करावं तिला सुचत नव्हतं. मग त्या घराचा जो मालक आहे, कारण ही मंडळी तिथं भाड्यानं राहत होती, त्यामुळं त्या घराचा जो मालक आहे त्या मालकाकडे गेली, रडत रडत त्याला सांगायला लागली, म्हणली अहो हे गायब झालेत, कुठं गेलेत माहीत नाही. त्यानंतर मग तो मालक, मग ते बाकीचे पण शेजारी पाजारी जी मंडळी होती ती मंडळी त्याला सगळे शोधायला लागले. आणि त्यानंतर मग त्या घराच्याच पाठीमागच्या बाजूला ते जे मोकळा प्लॉट होता त्या प्लॉटवरती त्याचा मृतदेह सापडलाय आणि आता पोलीस त्या ठिकाणी आलेत. आता ही सगळी माहिती जी आहे ती पोलिसांना त्या पत्नीनं दिलेली आहे. त्यानंतर पोलिसांनी बाकीच्यांच्या पण जबानी घेतलेल्या आहेत, बाकीच्यांकडूनही माहिती घेतलेली आहे, पण पोलिसांच्या मनामध्ये शंका मात्र होती. आणि त्यामुळे पोलिसांनी त्या पत्नीचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर CDR वरती टाकलाय, म्हणजे त्याचं रेकॉर्ड तपासायला सुरुवात केलेली आहे. आणि त्या पतीचं पण मोबाईलचं रेकॉर्ड, त्याने कोणाशी बोलणं झालं, काय झालं, एवढ्या रात्री कोणाशी बोलत होता वगैरे, या सगळ्या गोष्टी पोलीस तपासायला लागलेले आहेत. त्यानंतर पोलिसांनी ज्यावेळेस त्या मृतदेहाच्या शेजारी तपास केला त्या ठिकाणी त्यांना एक मोबाईल आढळून आला. आता त्या मृतदेहाच्या शेजारी मोबाईल होता. आता हा बिचारा 30-35 फुटावरून वरून खाली पडला, हा अख्खा फुटला, पण मोबाईल फुटला नाही. मोबाईल मात्र जसाच्या तसा होता. मग पोलिसांना शंका आली की मोबाईलला कसं काय काही झालं नाही, ह्याला एवढं जर हा एवढं याचं डोकं फुटतोय, ह्याचा हातपाय मोडतायत, हा रक्तबंबाळ होतोय, म्हणजे मोबाईलला काहीतरी तर स्क्रॅच गेले पाहिजे होते, पण असं काहीही झालेलं नव्हतं. त्यानंतर ही जी बॉडी आहे ती बॉडी, आता समजा घराची अशी भिंत आहे तर त्या भिंतीच्या 12 फूट अंतरावरती पडलेली होती. पोलीस विचार करतात की ज्यावेळेस तो माणूस वडून पडतो, आत्महत्या करतो, तर त्यावेळेस तो घराच्या शेजारी पडायला पाहिजे, पण तो 12 फूट अंतरावरती पडलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये नक्कीच कुठंतरी पाणी मुरतंय. आणि त्याचबरोबर ती त्याच्या शेजारी, त्या मृतदेहाच्या शेजारी एक दगड पडला होता आणि तो दगडसुद्धा रक्ताळलेला होता आणि तोसुद्धा मग फॉरेन्सिकला नेण्यात आला. आणि हे सगळं एका बाजूला चाललेलं असतानाच दुसऱ्या बाजूला पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलेला आहे. आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं की यानं आत्महत्या केलेली नाही, कारण आत्तापर्यंत सगळ्यांना वाटत होतं की ते वरून पडलं आणि गेलं, पण असं झालेलं नव्हतं, तर त्याचा खून झालेला होता. कारण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असं सांगितलं की त्याला अगोदर मारण्यात आलं, मारण्यात म्हणजे जखमी करण्यात आलं, त्यानंतर त्याला ढकलण्यात आलं आणि ढकलल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये दगड घालण्यात आला आणि अशा पद्धतीनं त्याला संपवण्यात आलं, मारण्यात आलं होतं. त्यानंतर फॉरेन्सिकची जी टीम आहे त्या टीमनं सुद्धा त्यांचा रिपोर्ट दिला होता. आणि बाकीच्या पण टीम आणि पोलिसांची आता चर्चा सुरू झालेली आहे की हा छतावरून पडलाय, याचा खून झालाय, मग याचा खून कसा झाला असेल. आता जर समजा ह्यानं स्वतःच जर समजा चुकून खाली पडला असता तो, तर साधारण 3-4 फुटावरती पडायला पाहिजे होता, म्हणजे भिंत अशी असेल तर 1-4 फुटावरती तो पडायला पाहिजे होता, चुकून बोलता बोलता तोल गेला पडला तर. पण त्यानंतर जर समजा तो म्हटला नाही मला आता आत्महत्या करायची, जीव द्यायचा आहे, आणि त्याने जर जीव दिला असता तर तो 5-6 फूट अंतरावरती पडला असता. आणि जर समजा त्याला कुणीतरी वरून फेकून दिलं असतं तर ते 12-15 फुटावरती पडला असता, आणि हा आत्ता पडला होता 12 फुटावरती, म्हणजे पोलिसांना ही शंका आली. मग पोलिसांनी काय केलं, म्हणले आपण डेमो घेऊ. आणि मग पोलिसांनी तो जो तलाठी आहे त्या तलाठ्याच्या उंचीचा, त्या तलाठ्याच्या वजनाचा एक पुतळा बनवला आणि तो पुतळा घेऊन सगळे पोलीस आणि बाकीची सगळी मंडळी, फॉरेन्सिकची मंडळी, डॉक्टर मंडळी वरती गेलेली आहेत. आणि त्यांनी एकदा त्याला असं बाजूला उभा केला आणि हळूच ढकलला, ढकलल्याबरोबर तो पडला 3 फुटावरती, म्हणजे चुकून पडला तर तो 3 फुटावर पडू शकतो हे कन्फर्म झालं. त्यानंतर यांनी त्या पुतळ्याला परत वरती नेलं, परत ढकलला, आता त्याला जोरात ढकलला, जोरात ढकलल्यावरती तो पडला साधारणपणे 5-6 फुटावरती, म्हणजे त्याने उडी मारली असं दाखवलं. आणि त्यानंतर ह्यांनी त्याला परत तिसऱ्यांदा नेला आणि तिसऱ्यांदा त्याला जोरात फेकला, फेकल्यानंतर मात्र तो 12 फुटावरती पडला आणि त्याच ठिकाणी पडला ज्या ठिकाणी हा ह्याची डेड बॉडी पडलेली होती. आणि मग पोलिसांना कन्फर्म झालं की याला एकतर ढकललेलं नाही आहे, फेकलेलं आहे, आणि हा स्वतःही पडलेला नाही. आता हे सगळं कन्फर्म झाल्यानंतर मग मात्र पोलिसांनी त्या पत्नीला टार्गेट करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याचबरोबर ती त्या पत्नीकडून जी माहिती मिळत होती त्याच्यामध्ये ती आत्ता काहीतरी सांगत होती, नंतर काहीतरी सांगत होती,
त्यानंतर बोलताना ती अडखळत होती. त्याचबरोबर तिचा जो सी डी आर होता म्हणजे कॉल डिटेल्स होते, त्या सी डी आरची पण माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पण त्यातनं वेगळी माहिती पोलिसांकडे आलेली होती. आणि बाकीच्यांची माहिती, शेजाऱ्या पाजाऱ्यांची माहिती आणि पतीपत्नीतले संबंध या सगळ्यांच्या आधारे पोलिसांनी हिला चौकशीसाठी आता ताब्यात घेतलेलं आहे आणि चारही बाजूंनी तिची चौकशी सुरू केली. आता सुरुवातीला तिने हो नाही करता शेवटी ती कबूल झाली की मी माझ्या नवऱ्याला मारलेलं आहे. आता पोलीस विचार करतात की एक बाई आणि तिचा धडधाकट नवरा, म्हणजे बाई पण साधारण 29-30 वर्षाची आहे, नवरा 35-32 वर्षाचा आहे, आता ती बाई त्या नवऱ्याला कशी काय ढकलू शकते. त्यानंतर मग तिला अजून खोलात विचारल्यानंतर मग तिनं सांगितलं की याच्यासाठी अजून 2 जण सामील होते. मग पोलिसांनी विचारलं की तू मारलं कसं, मग तिनं सांगितलं की त्या रात्री, आता हिला माहीत होतं की हा बाबा रात्री कितीही वेळ झालं तरी तो फोनवरती चिकटलेला असतो आणि फोनवरती तो बोलत असतो, आणि त्यामुळे मग तिनं काय केलं, तो गेला 11 वाजता वरती, जेवण वगैरे करून वरती गेला. वरती गेल्यानंतर खाली 12 वाजता तिनं मेन गेट आहे खालचं ते मेन गेट उघडलं आणि त्याच्यामधून अनुप नावाच्या मुलाला वरती घेतलं आणि त्यानंतर दोघंही लपून छपून वरती आलेले आहेत. आणि टेरेसवर आल्यानंतर आता या पतीनं बघितलं की ती पत्नी आणि दो अनुप नावाचा मुलगा आहे तो साधारण 20-21 वर्षाचा आहे, म्हणजे तो 20 वर्षाचा, ही 30 वर्षाची आणि हा साधारण 32-35 वर्षाचा. तर हे दोघं येताना पाहिल्यानंतर हा घाबरलाय आणि घाबरल्यानंतर तिथं पळायला लागलाय, कारण आता हे दोघं त्याच्या बाजूनं येत होते. त्यानंतर ह्या अनुपनं त्याला पकडलं आणि पकडल्यानंतर तिथं त्या दोघांनी मिळून त्याला मारहाण केलेली आहे आणि मारहाण करून त्याला मग तो जखमी करून मग त्याला तिथून फेकून दिलेलं आहे आणि ही सगळी माहिती तिनं पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांना तिनं हे पण सांगितलं की ज्या वेळेस याला आम्ही खाली टाकलं त्यावेळेस तो काय मेला नव्हता, त्यामुळे हा जो अनुप आहे तो अनुप पुन्हा खाली गेलेला आहे आणि खाली जाऊन त्यानं त्याच्या डोक्यामध्ये दगड घातलाय आणि नंतर त्या अनुपचा एक मित्र आहे त्याचं नाव आहे सनी, तो सनी त्या ठिकाणी आलाय आणि याला 2-व्हीलरवरती घेऊन गेला, म्हणजे त्या अनुपला तो घेऊन गेलेला आहे आणि हा रक्ताच्या थरोळ्यात पडलाय. त्याच्यानंतर मग 2 तासांनी, आता हा मेला हे कन्फर्म झालं, त्यानंतर 2 तासांनी ती पत्नी बाहेर आलेली आहे आणि त्या मालकाकडे गेली, त्या घराच्या मालकाकडे, आणि त्याला मग रडत रडत सांगायला लागली, अहो हे गायब झालेत, मी वरती बघितलं नाही, फोन लावला लागत नाही आणि उचलत नाही आणि कुठं गायब झालेत. मग रडते, मग तिने शेजाऱ्या पाजाऱ्यांनाही बोलवलंय आणि मग सगळ्यांनी शोधायला सुरुवात केली आणि नंतर त्याची ती डेड बॉडी सापडलेली आहे. तर हे सगळं तिला, म्हणजे तिनं पोलिसांना सांगितलंय. मग आता पोलीस तिला विचारतात, कारण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की बाबा याच्या पाठीमागचं मोटिव काय होतं, का तुझ्या नवऱ्याला तू मारलं होतं. आणि त्यावेळेस तिनं सगळी ती त्यांची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी सांगितली. आता बघा, हा जो संदीप सिंह आहे, हा संदीप सिंह तलाठ्याचं काम करत होता, पटवाऱ्याचं काम करत होता आणि पटवाऱ्याचं काम करता करताच त्यानं एका मुलीला पटवलं, त्या मुलीचं नाव आहे प्रियंका. आता या दोघांच्यामध्ये प्रेमसंबंध सुरू झाले, आता हे प्रेमसंबंध त्यांच्या घरच्यापर्यंत पोहोचले आणि मग ह्या दोघांनी ठरवलं आपण लग्न करूया. आता घरच्यांनी पण विचार केला, म्हणला नवरदेव म्हणजे मुलगा सरकारी नोकरीमध्ये काही, म्हणजे सगळ्यात सिक्युरिटीची नोकरी कोणती, तर सरकारी नोकरी, आणि मग ती चांगली नोकरी आहे त्यामुळे त्यांनी पण लग्नाला परवानगी दिलेली आहे. आणि त्यानंतर साधारणपणे 5 वर्षापूर्वी या संदीप सिंहचं आणि प्रियंकाचं लग्न झालेलं आहे आणि लग्नानंतर यांना 2 मुलं झालेली आहेत, म्हणजे दोन्ही मुली झालेल्या आहेत आणि आता 5 वर्ष झालेली आहेत यांच्या लग्नाला. पण हा जो संदीप आहे, म्हणजे त्या संदीपला ह्यानं तर हिला पटवलीच होती, ह्या प्रियंकाला, पण त्याला बाहेर तोंड मारायची सवय होती आणि त्यामुळं यानं त्याच्याबरोबर ती असणारी एक तलाठी बाई होती, म्हणजे पटवारी बाई होती, त्या पटवारी बाईला ह्यानं पटवलं आणि पटवल्यानंतर त्यांचं ते पटवापटवी झाल्यानंतर मग त्यांचं सरकारी काम सुरू झालं. आता यांचं सरकारी काम दोघांचं हे बाहेर चाललेलं असायचं, पण हे इतके निर्लज्ज होते की तो कधी कधी हे सरकारी काम करण्यासाठी तिला घरी बोलवायचा. आता बायकोला काहीतरी कारणाने घराच्या बाहेर पाठवायचा आणि हे प्रियंका बाहेर गेली की तो ती पटवारी बाई जी आहे त्या पटवारी बाईला, तलाठीन बाईला परत घरी बोलवायचा आणि घरी यांचं मग सरकारी कार्य चालू राहायचं. अशा पद्धतीनं यांचा सरकारी कार्यक्रम अनेक वर्ष चालू होता, अनेक महिने चालू होता. पण एक दिवस अचानकपणे ही पत्नी घरी आली आणि तिनं हा दोघांचा सरकारी कार्यक्रम लाईव्ह बघितला. आता लाईव्ह बघितल्यानंतर आता बायकोच्या तळपायाच्या एक मस्तकात गेलेली आहे आणि बायको रागवली, बायको बडबड करायला लागली. आता हा जो पती आहे तो पती इतका निर्लज्ज आहे की त्या, ती जी पटवारी बाई आहे, त्या बाईच्या समोर
यानं हिला मारायला सुरुवात केली, हिला बडबड करायला सुरुवात केली. आणि त्यानंतर हा त्याच्यापेक्षाही महानिर्लज्ज निघाला की तिथून पुढं मग ह्यांचं राजरोसपणे सर्रासपणे यांचं सरकारी काम सुरू असायचं. आणि मग तर त्या बायकोच्या समोर पण यांचं सरकारी कार्य चालू. आता ती बायको वैतागली, म्हटली या नवऱ्याला करायचं काय, याला हे ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाही आहे. आणि तिला तो सतत मारहाण करायचा, त्यानंतर तिला शिव्या द्यायचा. एवढंच नाही तर त्या बाईच्या समोरसुद्धा हिला मारहाण केलेली आहे. आता हिनं विचार केला, म्हटली की हा जर सरकारी काम करू शकतो तर म्हटली मी निमसरकारी तर काम करू शकते. आणि त्याच्यानंतर आता त्यांना ज्या दोन मुली होत्या, आता त्या दोन मुलींना सोडायला तिला शाळेत जायला लागायचं. आणि शाळेत सोडवत असताना त्या ठिकाणी तिला एक 20 वर्षाचा तरुण भेटला. त्या तरुणाचं नाव आहे अनूप सिंह. तर हा अनूप सिंह हा 20 वर्षाचा आणि ही साधारणपणे 29-30 वर्षाची, म्हणजे साधारण 8-10 वर्षाचं दोघांच्यात अंतर आहे, तो तिच्यापेक्षा लहान आहे. आणि ही दोन मुलं तिची आहेत. आणि असं असताना या दोघांच्यामध्ये हे संबंध तयार झाले, जवळीक निर्माण झाली. आता बघा, इकडं याचं सरकारी काम चाललेलं होतं, सर्रासपणे याचं सरकारी काम चाललेलं, आणि हिचं गपचूप निमसरकारी काम चाललेलं. आणि मग आता कधी पती कामाला गेला की ही याला बोलवायची आणि यांचं निमसरकारी काम चालू, असं ह्यांचं चालू होतं. एक दिवस अचानकपणे पती घरी आला. आता पती घरी आल्यानंतर पतीनं यांचं निमसरकारी कार्यक्रम जो आहे तो लाईव्ह बघितला. आता लाईव्ह बघितला, तो जो पोरगा आहे तो पोरगा कसा तरी पळून गेला आणि ती बायको सापडली. मग त्या बायकोला यानं मारहाण केली, म्हणजे सरकारी काम करणाऱ्यानं निमसरकारी काम करणाऱ्याला मारहाण केली. आणि त्याच्यामध्ये मग ह्यांच्यामध्ये प्रचंड वाद, प्रचंड भांडणंही सुरू झालेली आहेत. आता दोघंही, म्हणजे आता दोघंही कामाला लागलेली, दोघांचेही कार्यक्रम सुरू झालेले आणि लाईव्ह कार्यक्रम सुरू झालेले. आणि त्यामुळे ह्यांच्यामध्ये अगोदर जेवढे वाद होते, कारण ती म्हणायची तू करू शकतो मी का करू शकत नाही, आता या दोघांच्या भांडणामध्ये त्यांचं आपल्या मुलांचं काय होईल, कसं होईल याच्याकडे बिलकुल लक्ष नाही आहे. फक्त मी आणि माझं सुख, माझं समाधान, याच्यामध्येच या दोघांच्यामध्ये वाद सुरू झाला आहे, भांडणं सुरू झालेली आहेत. आता मग या दोघांनी ठरवलं, म्हणले आपण घटस्फोट घ्यायचा, मला तुझ्याबरोबर राहायचं नाही. आणि तो पण म्हटला, मला पण तुझ्याबरोबर राहायचं नाही, आपण घटस्फोट घेऊ. ठरलं बाबा, यांचं घटस्फोट घ्यायचं ठरलं. पण हिनं सांगितलं, म्हणली मी घटस्फोट असा घेणार नाही, तू सरकारी नोकरीमध्येस, त्यामुळे तुला मला पोटगी द्यावी लागेल आणि काही लाख रुपये मला कॅश पाहिजेत. आता हे सगळं त्यानं ऐकलं. ऐकल्यानंतर आता त्याला पण राग आला, म्हटला एक तर हिचं पण बाहेर निमसरकारी काम, माझं सरकारी काम आहे, आम्ही वेगळे झालो असतो, पण ही काय ऐकायला तयार नाही. मग यानं काय केलं, त्याच्याबरोबर जी पटवारी बाई होती त्या पटवारी बाईच्या मदतीनं यानं हिला मारण्याचा प्लॅन केला. आणि त्याच्यासाठी मग आता एक दोन वेळा अशा घटना घडल्या की याच्यामध्ये हिच्यावरती हल्ला झाला, पण ही त्याच्यामधून वाचली. आता हिच्या लक्षात आलं की आपला नवरा आणि त्याची जी पटवारी आहे त्या दोघांनी मिळून, म्हणजे सरकारी लोकांनी मिळून निमसरकारी लोकांना मारण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. हे कळल्यानंतर मग तिनं काय केलं, तिचा जो निमसरकारी मित्र होता त्या मित्राला, म्हणजे अनूपला सांगितलं, म्हटलं की बघ अशा पद्धतीनं हे सगळं करतायत. मग अनूप म्हटला, त्यांनी आपल्याला मारण्याच्या अगोदरच आपणच त्यांना मारूया. आणि मग यांनी प्लॅन करायला सुरुवात केली. जवळजवळ 15 दिवस या नवऱ्याला मारण्याचा प्लॅन चाललेला होता, पण तो प्लॅन काय सक्सेस होत नव्हता. आणि मग यांनी ठरवलं, म्हटलं की आता याला काही करून मारायचा म्हणजे मारायचा. आणि त्या दिवशी, म्हणजे 1 जून 2020 ला, हे हा जो अनूप आहे तो अनूप घराच्या खाली येऊन थांबला होता. त्या दिवशीच तो थांबला होता असं नाही, त्याच्या अगोदर 2-3 दिवस तो रोज घराच्या खाली यायचा आणि तो बघायचा की बाबा काय संधी मिळते का. त्या दिवशी 1 तारखेला त्यांना संधी आली आणि 1 जूनला रात्रीचा हा 11 वाजता फोनवरती गेला. आता तो कुणाबरोबर बोलत असणार आहे, त्या पटवारीबरोबर ती बोलत असणार आहे. आता ही गोष्ट हिलाही माहिती, त्यामुळे नवरावरती गेला 11 वाजता आणि त्यानंतर तिला माहिती हा काय रात्रीचं 12-1-2 वाजेपर्यंत काही येत नाही. त्यानंतर मग ही हळूच खाली गेली, तिनं दरवाजा उघडला, खालचं फाकट होतं ते मेन फाकट, ते उघडलं, अनुपला वरती घेतलं, गपचूप आलेत ते. आणि आल्यानंतर मग या दोघांनी मिळून त्याला वरती आल्यानंतर, मगाशी मी सांगितलं की त्याच्यावरती मग हल्ला केला आहे आणि त्यानंतर त्याला खाली फेकून दिलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घातला आहे आणि तो निघून गेलेला आहे. अशा पद्धतीनं हिनं त्याला संपवलं. आणि ही सगळी माहिती, ही सगळी गोष्ट पोलिसांच्या समोर आलेली आहे, लोकांच्या समोर आलेली आहे. सुरुवातीला जी आत्महत्या वाटत होती आणि सगळीकडे जी बातमी पसरली होती, त्या बातमीच्या विपरीत स्थिती अशा पद्धतीनं त्याच्याच पत्नीनं त्याचा घात केला होता, तिच्या प्रियकराच्या मदतीनं आणि त्या प्रियकराच्या मित्राच्या मदतीनं. आणि याच्यामध्ये त्याची पत्नी प्रियंका, त्यानंतर तिचा निमसरकारी पार्टनर, त्याचं नाव आहे अनूप सिंह, आणि शनी सिंह,
अशा पद्धतीने या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्यावरती 302, 201, 34 आणि 120 बी या पद्धतीची कलमं लावण्यात आलेली आहे. आणि आता ही पुढची प्रोसिजर जी न्यायालयीन प्रोसिजर आहे ती सगळी चाललेली आहे. पण या दोघांच्या भांडणामध्ये त्यांची जी दोन मुले आहेत म्हणजे त्या दोन मुली आहेत त्या मात्र अनाथ झालेल्या आहेत. एका बाजूला बाप मेलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांची आई आता तुरुंगामध्ये गेलेली आहे. म्हणजे मला फक्त आता या ठिकाणी आता बाकीच्या तर गोष्टी मी पाठीमागं पण सांगितल्या होत्या त्यामुळे त्या परत सांगत नाही. पण मी अशा लोकांना पुन्हा एकदा सांगतो की तुम्हाला जर चांगला पती होता आलं नाही किंवा चांगली पत्नी होता आली नाही तर तुम्ही होऊ नका, वेगळं व्हा, घटस्फोट घ्या. पण नालायक आईबाप बनू नका, कारण तुमच्या नालायकपणामुळे ते जे निष्पाप आहेत ते अनाथ होतात हे लक्षात ठेवा.